लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पावसाळा सुरू होताच नाशिक शहरात डेंग्यून आता पुन्हा डोकं वर काढलेलं असून रुग्णसंख्येचा आकडा दुसऱ्या आठवड्यात 104 वर जाऊन पोहोचलेला आहे। तर आता रुग्णसंख्या 200 वर पोहोचली। जुलैच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्या 96 इतकी होती। डेंग्यूच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेनं डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया आदी कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागरण मोहीम हाती घेतली। या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घर आणि परिसरात पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे केले जात आहे। शहरात जुलै महिन्यातच डेंग्यूची सुरुवात झाल्यानं आरोग्य विभाग खडबडून जागा झालाय। डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव एडिस इजिप्ती या जातीच्या डासांमार्फत होतो। एडिस डासांची उत्पत्ती 7 दिवसांपेक्षा जास्त काळ साचलेल्या स्वच्छ पाण्यात होते, त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या टाक्या, बॅरल, हौद, रांजण, ओव्हरहेड टँक आधी आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ करून घासून पुसून कोरडे करावेत। फ्रीज मागील ट्रे, कूलर, फिश टँक, एसी डफ्ट, लिफ्ट यांमध्ये पाणी साचणाऱ्या याची दक्षता घ्यावी। फुलदाणी, चायनीज बांबू, मनी प्लांट आदी शोभिवंत झाडांमधील पाणी दिवसाड बदलावे, तसेच कुंडीखाली असलेल्या प्लेटमधील पाणी काढून साफ कोरडे करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे। तर पक्षी आणि प्राण्यासाठी पिण्याचे पाणवठे रोज स्वच्छ करून कोरडे करावेत। पाण्याची टाकी बंदिस्त ठेवावी किंवा कापडानं बांधून ठेवावी। रिकामे पिंप, भांडी कोरडी राहतील अशी ठेवावीत किंवा आवश्यक नसेल तर पालथी करून ठेवावीत। प्लास्टिकचे ग्लास, प्लास्टिकचे कप, थर्मोकॉल प्लेट्स आदी साहित्य परिसरात फेकू नये असे आवाहन मलेरिया विभाग प्रमुख डॉक्टर नितीन रावते यांनी केलेले आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।